नमस्कार छोटे आणि मोठे मित्रांनो, तळजाई टेकडीच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। अशा वेळेला आम्ही तळजाई हिल्स टाकलं होतं तर आम्ही खूप लांब गेलो होतो, तर सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही तळजाई टेम्पल टाका, जेणेकरून तुम्हाला गाडी बरोबर मंदिराच्या पायथ्याशी सोडेल। आपलं स्वागत कोणी केलं इकडे यायचं? आता बेबी स्नेक दिसलेला एवढा होता तो, आणि तो कसा चालत होता? फास्ट होता ना, अर्थपंप पेक्षा फास्ट होता तो। जर मागून टायगर आला तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अशा ठिकाणी येणं म्हणजे तुमचं फुटवेअर खूप चांगलं असलं पाहिजे। मागच्या वेळेला प्रिया जेव्हा आली होती तेव्हा तिने टाईट शूज घातले होते आणि ते तिला फार त्रासदायक ठरले होते। आज कसं वाटतं तुला? आज चांगलं वाटतंय आणि फिरायची। काय शेडी वातावरण आहे, काय रस्ते आहेत सुंदर सुंदर सुंदर, शमिका सारखेच सुंदर आहेत। छोटा ड्रोन होता वरती म्हणजे भुंगा। भारतामध्ये सध्या जंगलं लुप्त होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये पुण्याच्या मध्यभागी एक जंगल परिसर स्थित आहे, त्याचं नाव म्हणजे तळजाई टेकडी। नेमकं आम्ही या रस्त्याने आलो होतो आणि आता इथून दोन रस्ते होत आहेत, तर अशा प्रकारची वळणं तुम्हाला मिळतील इथे आणि तुम्ही खाणाखुणा ठेवू शकता। ज्या प्रकारे आता आम्ही ही हा जो टँक दिसतोय इथे हा आम्ही खाणं खुणं ठेवलेली आहे याची, तर या टँकपासून आम्ही हा रस्ता ना घेता आम्ही हा उजवीकडचा रस्ता पकडत आहोत। पण कधी कधी तुम्ही मेन रस्ता सोडून आतमध्येही येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला अशा सुंदर वनराईचा आनंद घेता येईल। मध्ये मध्ये धावण्याची मज्जाच काही और आहे। कोण पडला? अरे पडला सार्थक पडला। काय हिरो लागला का नाही? हो ऍक्टिंग बघा, ऍक्टिंग आहे का? खरं आहे खरं आहे खरं। हो एवढं काय लागलं नाही। मला वाटलं पिण्यासाठी पाणी मागतोय, हा तर हात धुवायला मागतोय, एकदम निर्मळ आहे हा माणूस। नंतर आम्हाला मागे पटांगण लागलेलं आहे पण इथून एक छोटीशी पावलवाट जाते। मी विदाउट मास्क किती दिवसांनंतर चालते, इनफॅक्ट किती वर्षांनंतर। आता आमचा छोटा टायगर मोठा टायगरला पकडून मारणार आहे। काय सार्थक टायगर आहे का इकडे? आहे का? मला इथे सगळ्यात जास्त आवडतं हिरवळ, शांतता आणि सगळ्यात चांगलं म्हणजे इथे मास्क घालणं आवश्यक नाहीये कारण गर्दी अजिबातच नाहीये। क्वचित क्वचित 10-15 मिनिटांनी एखादा माणूस तुम्हाला समोर येतो, त्याच्यामुळे मास्क घालायची काही गरज नाहीये। खूप छान वाटलं, डोळ्यांना अगदी शांतता मिळाली। 5 दिवस जेव्हा आपण स्क्रीन समोर असतो सतत, तेव्हा त्याच्यानंतर निसर्गाचा हिरवा रंग बघणं हे म्हणजे डोळ्यांसाठी एक सुखद अनुभवच आहे आणि तो आपण डोळ्यांना थोडं रिलॅक्सेशन दिलंच पाहिजे। हो नक्कीच, स्क्रीन टाईम हा जास्त वाढलेला आहे लॉकडाऊनमुळे आणि अशा ठिकाणी येणं म्हणजे आणि हिरवंगार निसर्ग बघणं हे डोळ्यांना खूप चांगलं आहे। काही औषधांची गरज नाही आहे, स्क्रीन टाईम कमी करूया आणि अशा ठिकाणी फॅमिली सकट एक्सप्लोर करूया।
वीडियो आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओला। आता बघू मी तुम्हाला।